नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय घोडके आपल्या बी द चेंज या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की आपण ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्या क्षेत्रामधलं विराट कोहली आपणाला कसं होता येईल. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो तुमच्यासारखाच की ही लोक असं काय करतात की इतकं अलौकिक आणि असाधारण असं यश प्राप्त करतात. जर आपणाला त्यांचे जी गोष्ट ते करतात ज्याच्यामुळे त्यांना एवढं अलौकिक आणि असाधारण यश मिळतं हे जर आपणाला समजलं तर किती छान होईल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जिम ॲफ्रॉन म्हणून एक लेखक आहेत, ते स्पोर्ट्स न्यूरोलॉजिस्ट पण आहेत. त्यांनी एक चॅम्पियन्स माइंड म्हणून एक छान असं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक छान असा त्यांनी ॲक्रोनिम सांगितलं आहे की हे जे लिजेंड्स आहेत हे कसा विचार करतात. आणि म्हणून ठेवलंय ना मित्रांनो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मनापासून सुरुवात होतात आणि जर मन तुमचं स्वच्छ आणि निर्मळ असेल तर तुम्हाला जगही तसंच दिसतं. त्यासाठी आपणाला पुढचे एक अजून एक सुभाषित घेता येईल की जशीची तुमची दृष्टी असेल तशीच तुम्हाला तुमची जे आहे ती सृष्टी सगळी तशीच्या तशीच दिसेल. मग आता हे जे जिम ॲफ्रॉन आहेत ह्या लेखकांनी काय केलं की एक बेस्ट ॲक्रोनिम सांगितलं आहे, म्हणजे एक शॉर्ट फॉर्म दिला आहे. तो शॉर्ट फॉर्म आहे बेस्ट. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बेस्ट. आता त्या बेस्टमध्ये बी काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो, ई काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो, एस काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो आणि टी अजून काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करतो. जर तुम्हाला हे सगळंच्या सगळं व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल आणि त्यांचं जे मन आहे ते उलगडून जर बघायचं असेल की चॅम्पियन लोक कसा विचार करतात, तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असे आपण बरेचसे व्हिडिओ मित्रांनो बनवत असतो आणि प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 9:30 आपण प्रत्येक व्हिडिओ रिलीज करत असतो. त्यामुळं जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन आपले जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. त्या बेस्टमधला बी स्टँड करतो की बी म्हणजे बिलीफ, म्हणजे तुमचा जो विश्वास आहे तो. आता आपण पहिल्यांदा हे ॲक्रोनियम काय आहे हे बघूयात आणि त्यानंतर प्रत्येक जो ॲक्रोनियम काय रिप्रेझेंट करतो ते आपण व्यवस्थित बघूयात. त्यानंतर दुसरं जे लेटर आहे ते म्हणजे ई. ते ई रिप्रेझेंट करतं एंटरटेनमेंट किंवा एन्जॉयमेंट. ते म्हणजे काय असेल की आपलं मनोरंजन आपण कसं करतो किंवा ज्या गोष्टी करतो त्यामध्ये ह्युमर कसा आणतो. त्यानंतरचं जे लेटर येतं ते म्हणजे यस. यस स्टँड्स फॉर सेल्फ टॉक, म्हणजे तुम्ही स्वतःशी कसं बोलता. आणि शेवटचं टी स्टँड्स फॉर टफनेस. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल बेस्ट ॲक्रोनियम स्टँड्स फॉर बी फॉर बिलीफ्स, ई फॉर एंटरटेनमेंट ऑर एन्जॉयमेंट, एस फॉर सेल्फ टॉक अँड टी फॉर टफनेस. आता ह्यामधला जो बिलीफ आहे तो चांगल्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आपणाकडे बरीचशी उदाहरणं आहेत. बिलीफ म्हणजे काय की आपला स्वतःवरती असणारा विश्वास. बऱ्याच जणांना बरेचशी स्वप्न बघण्याचा तरी नाद असतोय पण थोड्या वेळानंतर त्यांच्याच मनामध्ये स्वतःची पाल चुकते की अरे यार मला हे जमल का, हे खरंच डुएबल आहे का, हे खरंच वर्केबल आहे का. मग ह्यासाठी आपण हे चांगलं समजून घेण्यासाठी आपण एक नेल्सन मंडेलाचं उदाहरण घेऊया. ह्या अगोदरच्याही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण नेल्सन मंडेलाचं उदाहरण घेतलंय कारण मित्रांनो त्यांची जी बिलीफ सिस्टीम होती ही इतकी स्ट्रॉंग होती, म्हणजे त्यांना जे आफ्रिकेमध्ये अचीव करायचं होतं, इवन जे जगामध्ये त्यांना अपेक्षित होतं, ते त्यांनी 27 वर्ष तुरुंगात राहून पण असा कधीही विचार केला नाही की मी तुरुंगातून कधी बाहेर पडायचो आणि मग कधी करायचो, तोपर्यंत माझं आयुष्य संपलेलं असेल. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःवरचा विश्वास अजिबात ढळू दिला नाही. 27 वर्ष तुरुंगामध्ये राहिले पण त्यांचं जे ध्येय होतं किंवा त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी सत्यात उतरवलंच आणि हे शक्य झालं केवळ आणि केवळ त्यांच्या बिलीफ्समुळे. किंवा अजून एक आपण दुसरं उदाहरण घेऊयात की जे मोहम्मद अली आहेत, म्हणजे त्यांच्या इतका मोठा बॉक्सर कुणीही झाला नाही असे सगळेजण म्हणतात, त्यांच्या इतका मोठा ॲक्टिव्हिस्टही कुणी झाला नाही हेही बरेचसे लोक सांगतात. मग ते बऱ्याच वेळा ज्यावेळेस प्रयत्न ज्यावेळेस त्यांच्या जिममध्ये त्यांचे जे वेगवेगळे व्यायाम जे आहेत ते करायचे, एके दिवशी काय झालं होतं की जे आर्नॉल्ड श्वार्झनेगर आहेत, म्हणजे जे मिस्टर ओलिम्पिया 7 वेळा झाले आणि एक विश्वविक्रम त्यांनी तयार केला, ते एके दिवशी त्या मोहम्मद अली सोबत वर्कआउट करत होते आणि त्यांना वाटलं की मी दररोजचे 2000 स्क्वॉट्स करतोय, म्हणजे आपल्या मराठीत म्हणता येईल की बैठका 2000 मारतोय. मग त्यांना वाटलं की आर्नॉल्ड श्वार्झनेगरला ह्याचं मी काय करूया की मिळवूयात आपण की एवढे 2000 स्क्वॉट्स करतोय आणि त्याला विचारून खिजूयात की तू किती करतोय. मग त्यांनी तसं केलंही विचारलं की मोहम्मद अलींना तुम्ही किती स्क्वॉट्स करता, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी स्क्वॉट्स किती करतो हे मी मोजायला सुरुवात कधी करतो की ज्यावेळेस मला वाटतं की मी आता ह्यानंतर एकही स्क्वॉट करू शकत नाही त्यानंतर मी सुरुवात करतो मोजायला.
म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांची जी बिलीफ सिस्टीम होती आणि त्यांचं एक फेमस वाक्य आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द चॅम्पियन. म्हणजे हे त्यांनी प्रत्येक वर्कआउट सुरू करण्याच्या अगोदर, प्रत्येक त्यांची मॅच सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी स्वतःला सांगायचे. म्हणजे ही बिलीफ सिस्टीम किती महत्त्वाची असते हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता जे दुसरं आहे ते म्हणजे ॲक्रोनियममधलं दुसरं लेटर आहे ई, ई फॉर एंटरटेनमेंट किंवा एन्जॉयमेंट. त्यालाच आपण काय म्हणू शकतो की ह्युमर म्हणतो. आता जे काय आहेत की बरेचसे लोक त्यांच्या लाईफमध्ये काय असतात की डेड सिरियस असतात. आणि आपणा सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेस आपला अंत जवळ आलेला असतोय, म्हणजे ज्यावेळेस आपण मृत्यूमुखी पडणार असतो, त्यावेळेसच लोक सांगतात की हा फार सिरियस आहे. मग आशा करतो की असं जाऊन मरायचं तरी कुणालाही नसेल. त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की लाईफ इज अ सेलिब्रेशन, लेट्स एन्जॉय इट. म्हणजे प्रत्येकानं प्रत्येक क्षण जो तुम्हाला मिळणार आहे लाईफमध्ये तो परत कधीही मिळणार नाही आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येकानं प्रत्येक मोमेंट इनविटेबल आहे, ती परत कधीही येणार नाही आहे. त्यामुळं त्याच्या एन्टायरिटीमध्ये त्याची जेवढं काय तुम्हाला आनंद त्यामधून उपभोगता येईल तेवढा घ्या. आणि जर तुम्ही असं काम करायला शिकला तर त्या कामाचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही मित्रांनो. आशा करतो की पहिली जी दोन लेटर आहेत म्हणजे बिलीफ आणि एंटरटेनमेंट ही तुमच्या लक्षात आली असतील. त्यानंतरचं जे यस आहे, यस स्टँड्स फॉर सेल्फ टॉक, म्हणजे तुम्ही स्वतःशी कसं बोलता. बऱ्याच वेळा आपलं मगाशीही बोलणं झालं की मगाशी पहिला ॲक्रोनिम सांगताना मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळा आपण स्वप्न तर बघतो पण त्यानंतर आपल्याला वाटतं की हे मला जमल का, मग असं झालं तर, मग तसं झालं तर, मग हा काय म्हणल, मग तो काय म्हणल. हे जे सेल्फ टॉक्स आहेत, हे सेल्फ टॉक्स काय करतात मित्रांनो की तुम्ही कुठंपर्यंत जाऊन पोचता हे ते तुम्ही स्वतःला कसं बोलता हे ठरवतात. ह्यावरतीही या अगोदर आपण खूप छान असा एक व्हिडिओ तयार केला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तिथं जाऊन तो तुम्ही अभ्यासू शकता आणि तुमच्या लक्षात येईल की आपण स्वतःशी बोलण्यानंतर आपल्यावरती काय काय परिणाम होतात. आणि तेही तुम्हाला नाही जमलं तर स्वामी विवेकानंद तर आपणा सर्वांना माहीत आहेत मित्रांनो. त्यांनी वाक्य सांगितलं होतं, दररोज स्वतःशी कमीत कमी एक तरी मीटिंग करा आणि जर ती तुम्ही मीटिंग नाही केली तर जगातल्या सगळ्यात चांगल्या मीटिंगला तुम्ही मुकलात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की स्वतःशी स्वतः बोलण्याची कला किती महत्त्वाची आहे. आता त्यानंतर जे शेवटचं जे लेटर येतं ॲक्रोनिममधलं ते म्हणजे टी, टी फॉर टफनेस. आता हा टफनेस म्हणजे काय, की आपण आपणावरती ज्या काय सिच्युएशन येतात त्या सिच्युएशनला आपण सामोरे कसं जातोय. बऱ्याच वेळा आपण काय करतो की ज्या आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येतात त्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, पण त्या पळून गेल्यानंतर संपणार नाही आहेत. आज जर त्या तुमच्यावरती नाही आल्या तर उद्या येणारच आहेत. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट काय राहील की तुम्ही त्यांचा सामना करा आणि जे काय गोष्टी होतील, म्हणजे ह्यावरतीही आपण ह्याच्या अगोदर एक छान असं पुस्तकही लिहिलं आहे मित्रांनो, ई प्लस आर इज इक्वल टू ओ, इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज इक्वल टू आउटकम. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे इव्हेंट होतात त्याला तुम्ही काय रिस्पॉन्स देता, म्हणजे त्याला काय प्रतिक्रिया देता, त्यावरती तुम्हाला जे काय आउटकम मिळणार आहे ते डिपेंड आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शेवटचा जो टफनेस आहे तोही किती महत्त्वाचा आहे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी करताना माझ्याही लक्षात येत आहे मित्रांनो की आपण बऱ्याचशा वेळा ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये फेल पण होणार आहेत. पण जे कमिटेड लोक असतात मित्रांनो, त्या कमिटेड लोकांना देअर इज अ नथिंग कॉल्ड ॲज अ फेल्युअर. म्हणजे हार हे त्यांच्या डिक्शनरीमध्येच नसतं. मी 100 वेळा जरी हारलो किंवा मी 100 वेळा जरी पडलो तर मी त्या ठिकाणून काय करू शकतोय की 100 लेसन्स शिकू शकतोय आणि माझं जे मार्गक्रमण आहे ते माझ्या स्वप्नांच्या दिशेने करू शकतोय. आशा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल की चॅम्पियन लोक जे आहेत ती कसा विचार करतात. त्यासाठी आपण एक छान असा ॲक्रोनियम जोही मी तुम्हाला सांगितला की बेस्ट बिलीफ एंटरटेनमेंट ऑर एन्जॉयमेंट, येस फॉर सेल्फ टॉक अँड टी फॉर टफनेस. आशा करतो की हे यूज करून तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे ते अजून सुखकर बनवण्याचा प्रयत्न कराल. आता फक्त एवढंच करून थांबायचं नाही आहे मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की हे जे ॲक्रोनियम आहे ह्याचं आपल्याला काय करायचं आहे की एक डेली ऑडिट शीट तयार करायचं आहे. त्यावरती काय करायचं आहे की आपल्याला बीच्या पुढे 1 2 3 4 5 लिहायचं आहे, ईच्या पुढे 1 2 3 4 5 लिहायचं आहे, सिमिलरली यस आणि टीच्या पुढे 1 2 3 4 5 लिहायचं आहे. आणि दररोज त्या कार्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एंट्री करायचे की मी माझ्या बिलीफवरती कसं काम केलं, मी माझ्या एंटरटेनमेंट किंवा ह्युमरवरती किती काम केलं, त्यानंतर मी माझ्या सेल्फ टॉकवरती किती काम केलं, किंवा मी माझ्यासोबत कसं बोललो, त्यानंतर माझा टफनेस वाढावा यासाठी मी काय केलं. हे जर तुम्ही दररोजचं स्कोअर कार्ड तयार करून जर ठेवलं मित्रांनो तर तो तुम्हाला ट्रॅकवरती ठेवायला मदत करेल. आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायलाही विसरू नका. आशा करतो की आपण आपल्या चॅनलला ह्या अगोदर सबस्क्राईब केलं असेल, जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सगळ्यात अगोदर
पाहायला मिळतील. आणि शेवटी आपलं ह्या अगोदरही ठरलंय मित्रांनो की ह्या कोरोनाच्या काळामध्ये बरीचशी लोक एकाकी पडत चाललेत. आपणाला फक्त काय करायचं आहे की त्यांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी जास्त काही राहिले तर आपण कमीत कमी त्यांचं ऐकून तरी घेऊ शकतो. आशा करतो की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला मदत कराल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.